तमाम मराठी भाषिकांना माझा सस्नेह नमस्कार मित्रांनो मी शिवशंकर सूर्यवंशी आपणा सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो आणि आजचा हा व्हिडिओ कृपया दहा ते पंधरा मिनिट वेळ काढून नक्कीच पूर्ण पहा जर आत्ता तुमच्याकडे वेळ असेल तर पाहायला सुरुवात करा नसेल तर आत्ताच हा व्हिडिओ बंद करा आणि ज्या वेळेस तुम्हाला निवांत वेळ असेल एक पंधरा मिनिट हा पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा कारण आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून भारतामध्ये सुरू झालेल्या एक अशा सुंदर मदत प्रणालीविषयी माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये प्रत्येकजण प्रत्येकांची आर्थिक मदत करत आहे एकमेकांच्या कर्जमुक्तीसाठी तथा एकमेकांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर महत्त्वाचा ठरणारच आहे परंतु या व्हिडिओमुळे या मदत प्रणालीमुळे तुमच्यासुद्धा कुटुंबातील किंवा आजूबाजूंच्या ओळखीच्या अनेक लोकांना फायदा होऊ शकतो त्यामुळं थोडंसं सिरियसली हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही नवीन असाल किंवा आत्तापर्यंत माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला नसाल तर कृपया आत्ताच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करा कारण येणाऱ्या दिवसामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये या ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटी मदत प्रणालीविषयी जे काही अपडेटेड माहितीच असेल त्याचे जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज बनेन तेव्हा तेव्हा आपणासही त्याचा जल लवकरात लवकर नोटिफिकेशन मिळेल आणि त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल व्हिडिओच्या शेवटी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर चला मित्रांनो जाणून घेऊया काय आहे ही, ही मदत प्रणाली काय आहे ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटी आणि काय आहे या, या मदत प्रणालीचा उद्देश मित्रांनो या मदत प्रणालीचा उद्देश एकदम साथ क्लिअर आहे की प्रत्येकजण जर एकमेकांची आर्थिक मदत केला तर प्रत्येकांची आर्थिक उन्नती होऊ शकते कारण आपल्या सर्वसाधारण आयुष्यामध्ये आपण पाहतो की कोणीच कोणाची मदत करत नाही आपल्याला ज्यावेळेस पैशाची गरज भासते आपण ज्यावेळेस आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नातेवाईकामध्ये पैशांची मागणी करतो तेव्हा त्याचे ते अनुभव काय असतात नक्कीच तुम्हाला पण आलेले असेल किंवा आपण एखाद्या बँकेमध्ये जरी जो लोनसाठी गेलो तर किती प्रोसिजर मोठी असते आणि सहजासहजी सर्वसाधारण लोकांना लोन मिळत नाही हे पण तुम्हाला अनुभव असेल किंवा आपण एखाद्या सावकाराकडे जरी कर्ज घ्यायला गेलो तर सावकाराचीसुद्धा काय डिमांड असते काय गहाण ठेवणार काय तारण ठेवणार आणि तेवढं करूनसुद्धा जे आपल्याला कर्ज तो देतो त्याच्यावर अव्वा ते सव्वा व्याजदरसुद्धा आकारला जातो या सगळ्या गोष्टीचा अनुभव आपण घेतलेलो आहोत पण या मदत प्रणालीच्या माध्यमातून एक असा सिस्टम तयार करण्यात आलेला आहे ज्यामध्ये प्रत्येकजण कमीत कमी अमाऊंट एकमेकांची मदत करून कशा पद्धतीनं कर्जमुक्त होऊ शकतो आणि कशा पद्धतीनं एक आर्थिक स्वातंत्र्य मिळवू सक मिळवू शकतो त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटी कारण या कम्युनिटीमध्ये जी आपण मदत करणार आहोत ती अशा पद्धतीची सरळ हाताने केलेली मदत असेल जी आत्तापर्यंत आपण फक्त देवस्थानाच्या ठिकाणी करत आलो बघा आत्तापर्यंत आपण मंदिर असेल मस्जिद असेल गुरुद्वार, असेल चर्च असेल वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी देतो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येक भाविक भक्त आपापल्या ऐपतीनुसार काही ना काही मदतराशी देणगी स्वरूपामध्ये देत असतो बरोबर आता बघा आपण जे देवस्थानाच्या ठिकाणी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी जी देणगी देतो देणगी वेळेसच आपला एक माइंडसेट क्लिअर असतो की बाबा आपण जी या ठिकाणी मदत करत आहोत ही मदत अशी असणार आहे जी आपल्याला कधीच परत मिळणार नाही हे प्रत्येकांना माहिती आहे आणि अशीच मदत तुम्हा आम्हा सारखांच्या सारख्यांच्या हजारो लाखो करोडो लोकांच्या या छोट्या छोट्या मदतीमुळे आज देवस्थानाच्या ठिकाणी किती अमाप पैसा जमा होतो हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पैशांची खरी गरज ही सर्वसाधारण लोकांना जास्त आहे की देवांना बघा तुम्ही आम्ही काय करतो सर्वसाधारण लोकं मिळून देवांना श्रीमंत करतो आहे ज्या देवामुळं आज आपण आहोत त्यांना आपण श्रीमंत करतो आहे पण ॲक्च्युली पैशांची गरज त्यांना नसून पैशाची गरज तुम्हा आम्हासारख्या सर्वसाधारण मनुष्याला आहे परंतु आपण सर्वसाधारण लोकांना एकमेकांना अशी मदत करत कधीच करत नाही बघा या अगोदर जरी तुम्ही कुणाला मदत केला असाल हजार पाच हजार दहा हजार वीस हजार किती पण रुपयांची पण ती मदत केलेली अमाऊंट तुम्हाला आज ना उद्या परत मिळावी अपेक्षा असते तसंच तुम्हाला जर कोणी मदत केलेली असेल तर नक्कीच ती अमाऊंट तुम्ही आज ना उद्या परत द्याल ही पण अपेक्षा असते परंतु देवस्थानाच्या ठिकाणी आपण जे मदत करतो ती मदत आपल्याला कधीच परत मिळणार नाही हे माहीत असतं आता बघा मी काय नास्तिक माणूस नाही किंवा माझा देवाधर्मावरती विश्वास नाही अशातला भाग नाही फक्त मी हे उदाहरण तुम्हाला एवढ्यासाठीच देतो आहे की ज्या पद्धतीनं आपण देणगी स्वरूपामध्ये दे मदत देऊन धर्मस्थळांना देवस्थानांना मोठं करतो आहे श्रीमंत करतोय आमा पैसा त्या ठिकाणी जमा होतो आहे तर विचार करा तशाच पद्धतीनं जर माणसं माणसांना मदत केली तर का माणसं कर्जमुक्त होणार नाहीत का माणसं श्रीमंत होणार नाहीत मग त्या माणसामध्ये तुम्ही आहात मी आहे आपण सर्वजण आहोत तर ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटी या मदत प्रणालीच्या माध्यमातून अशाच लोकांचा एक समूह बनवला जात आहे ज्यामध्ये लोक लोकांची एकमेकांची मदत करणार आणि प्रत्येकांना त्याचा फायदा होणार आणि हा समूह ही मदत प्रणाली संपूर्ण भारतवर्षामध्ये चालत आहे संपूर्ण भा भारतवर्षातले लोक यामध्ये जुडत आहेत या मदत प्रणालीचं वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ग्लोबल फिनहेल्प डॉट कॉम मित्रांनो या मदत प्रणालीला जी सुरुवात झालेली आहे ती स्मार्ट परिवार एंटरप्राइजेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुरुवात झालेली ही एक ऑनलाईन मदत प्रणाली आहे आणि ही आत्ताच जस्ट डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरुवात झालेली आहे आणि ज्याचं कार्य आज पूर्ण भारतामध्ये चालू आहे या मदत प्रणालीचे ध्येय उद्दिष्ट जर आपण पाहिले तर एकदम स्पष्ट आहेत मित्रांनो कारण या मदत प्रणालीला अशा लोकांना घडवायचं आहे जे लोक माणसांना आणि माणुसकीला जास्त महत्त्व देतील पैशापेक्षा पैशापेक्षा माणूस आणि माणुसकीला जपणारी लोकं या मदत प्रणालीमध्ये घडत आहेत आणि ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटी ही संपूर्ण जगामधली येणाऱ्या दिवसामध्ये पहिली अशी ऑनलाईन मदत प्रणाली असेल ज्यामध्ये लोक लोकांची मदत करून एकमेकांच्या गरजा आणि स्वप्नांना पूर्तता करण्याचं काम करत आहेत मित्रांनो का आपण या मदत प्रणालीमध्ये जुडावं आणि का आपणसुद्धा आपल्यासोबत आपल्या आजूबाजूच्या ओळखीच्या जास्तीत जास्त लोकांना सामील करावं यासाठी या मदत प्रणालीचे व्हॅल्यूज आपण या ठिकाणी पाहूया तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ही एक हेल्पिंग हँड्सवाली कम्युनिटी आहे जसं मी म्हटल्याप्रमाणे हा कोई हा कुठला बिझनेस नाही यामध्ये तुम्हाला काय विकत घ्यायचं आहे काय द्यायचं आहे किंवा पैसा पण इन्व्हेस्ट केलो मग त्याचं रिटर्न मिळणार असा कुठलाच फंड नाही मदत प्रणाली आहे तुम्ही इतरांना मदत करताय तशी तुम्हालासुद्धा मदत येणार आहे आणि आपल्याला जी प्रत्येकाला या ठिकाणी मदत करायची आहे ती मदत करायची रक्कमसुद्धा खूप लहान आहे ज्यामुळे सहज कोणी पण याच्यामध्ये जॉईन होऊ शकतो फक्त सहाशे पन्नास रुपये आपल्याला आयुष्यामध्ये एकदा या सिस्टममधील आपल्या अगोदर जुडलेल्या लोकांना मदत करायची आहे आणि ज्यामुळे आपल्यालासुद्धा मदत येणार आहे सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटीमध्ये काम हे एकदम जेन्युअन आणि चांगल्या पद्धतीचं काम आहे कारण आपण एकमेकांना मदत करून एकमेकांच्या हातात हात घालून एकमेकांना कर्जमुक्त आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम करतो आहे जे की पुण्याचं काम आहे आणि त्याच्यासोबत आपण येणाऱ्या दिवसामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चॅरिटीसुद्धा करणार आहोत समाजकार्यसुद्धा करणार आहोत आणि ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटी भारतातील पहिली अशी मदत प्रणाली आहे जी हंड्रेड पर्सेंट ट्रान्सपरन्सी ज्याला आपण पारदर्शकता म्हणतो ती देते कारण सिस्टममध्ये सिस्टमच्या पहिल्या आय डीपासून ते शेवटचा व्यक्ती जेवढे लोक सिस्टममध्ये जोडतात या प्रत्येकाचं डिटेल रिपोर्ट प्रत्येकाला आपल्या आय डीमध्ये पाहायची सुविधा दिलेली आहे कोणाचे किती लेवल कम्प्लीट झालेले आहेत कोणाला किती मदत आलेली आहे कोणाची कोणती लेवल आता चालू आहे कोणाचा कुठला सिरियल नंबर आहे साऱ्या गोष्टी सर्व काही व्यक्ती आपल्या आय डीमध्ये पाहू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं जे पण आपण मदत देणार आहोत आपल्याला जे पण मदत येणार आहे टोटल ॲटोमॅटिक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे त्यामुळं आपल्याला मॅन्युअली कोणाला फोन करून पेमेंट पाठवायची गरज नाही किंवा आपल्यालासुद्धा कोणी फोन करून पेमेंट पाठवणार नाही टोटल आपल्या वॉलेट टू वॉलेट या सिस्टम वर्क होणार आहे आणि त्याचा जे काय फायदा असेल जे काय मदत आपल्याला आलेली असेल ते आपण बँक विड्रॉल करणार आहोत आणि मित्रांनो ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटी सगळं सागेड़ सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वन नेशन वन कम्युनिटी वन टीम एक स्ट्रक्चर बनवला जातो ज्यामुळे पूर्ण भारतातून जे लोक या मदत प्रणालीमध्ये सामील होतात प्रत्येकाला ग्लोबल हेल्प ही मिळतच असते म्हणजे तुम्ही लोकांना जॉईन केलात त्याचा फायदा वेगळा मिळणार आहे पण पूर्ण भारतातून जे काम होणार आहे त्याच्या माध्यमातून या मदत प्रणालीमध्ये जुडणाऱ्या प्रत्येकांना तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपयेपर्यंतची मदत मिळणारच आहे प्रत्येकांची या मदत प्रणालीमध्ये दोनशे सात आय डी रिबर्थ किंवा रीएंट्री होणारच आहेत आणि प्रत्येकांना ज्या ज्या लोकांना तुम्ही डायरेक्टमध्ये जॉईन करणार आहात त्या प्रत्येक आय डी होल्डरच्या पाठीमागं एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयेपर्यंत स्पॉन्सर मॅट्रिक्स मदत जे आपण इन्कम म्हणतो ते मिळणारच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जे टीम बनवू आपण जे लोक ज्या लोकांना या मदत प्रणालीमध्ये ते सामील करू ते ते पण लोक जी पुढं काम करतील असं एकवीस लेवलपर्यंत आपल्याला सेल्फ टीम हेल्प इन्कमसुद्धा मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही आम्ही मिळून गोरगरिबांना मदत असेल गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये मदत असेल वयवृद्ध किंवा अपंग लोकांना मदत असेल या गोष्टी चॅरिटीसुद्धा आपण समाजकार्यसुद्धा करणार आहोत आणि नॉमिनेशन फॅसिलिटी असल्यामुळं आपण जे आज काम करतो भविष्यामध्ये समजा आपल्याला दुर्दैवी काय घडलं तर येणारी जी काय मदत असेल ती आपल्या वारसालासुद्धा मिळतच राहणार आहे मित्रांनो ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटीचा उद्देश काय स्ट्रॅटेजी काय तर एकदम उद्देश साफ आहे भारतातील प्रत्येक व्यक्तीला या मदत प्रणालीचा फायदा व्हावा हे या मदत प्रणालीचं एकदम स्पष्ट उद्दिष्ट आहे आणि त्यासाठीच मदत प्रणाली काय करते वन नेशन वन कम्युनिटी वन टीम म्हणजे पूर्ण भारतातील जे काही लोक या मदत प्रणालीमध्ये सामील होतील त्या प्रत्येकांना एका स्ट्रक्चरमध्ये दोनच्या मॅट्रिक्समध्ये बसवते जेणेकरून प्रत्येकांना प्रत्येकाचा फायदा व्हावा अनेक अशा पद्धतीची ग्लोबल टीमसुद्धा या ठिकाणी बनवली जाते आता ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं की यामध्ये सामील होण्यासाठी आपल्याला करायचं आहे काय हो काय करायचं असं नाही की हजारो लाखो रुपयांची मदत करायची आहे मग ती मदत राह अमाऊंट माझ्याकडं नाही माझ्याकडं पैसा नाही नाही मित्रांनो सहाशे पन्नास रुपये आजच्या डेटला विचार करा सहाशे पन्नास रुपये फक्त आपण या मदत प्रणालीमध्ये मद इतरांची मदत करून सामील होतो आहे आणि ज्याच्या माध्यमातून आपल्यालासुद्धा या मदत प्रणालीमधून मद हजारो लाखो रुपयांची मदत मिळणार आहे आता जी मदत मिळणार आहे जी इन्कम मिळणार आहे ते वेगवेगळ्या नमुन्यानं मिळणार आहे ग्लोबल टीम हेल्प असेल सेल्फ टीम हेप हेल्प असेल आय डी रिबर्थ असेल स्पॉन्सर मॅट्रिक्स इन्कम असेल किंवा रिबर्थ स्पॉन्सर इन्कम असेल किंवा आयडी जे आपले रिबर्थ होतात त्यामध्ये येणार इन्कम असेल असे वेगवेगळ्या नमुन्यानं आपल्याला मदत मिळत असते सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा पाहूया की ग्लोबल टीम या मदत प्रणालीद्वारे कशा पद्धतीनं बनवली जाले जाते आणि त्यातून प्रत्येकांना कशा पद्धतीनं फायदा होतो बघा मित्रांनो ज्या पद्धतीने मी सांगितलं की पूर्ण भारतातून जे काही लोक या प्रणालीमध्ये सामील होतील सिनॅरिटीनुसार प्रत्येकाला दोनचा मॅट्रिक्स बनवला जातो फॉर एक्झाम्पल आप सिन सीने, आता सिनॅरिटी म्हणजे काय जसं आपण बघा एखाद्या मंदिरामध्ये मस्जिद किंवा कुठल्याही रिलिजियस प्लेसेसमध्ये धार्मिक स्थळामध्ये दर्शनासाठी जातो दर्शनाला गेल्यानंतर समजा त्या ठिकाणी एक दर्शनाची रांग आहे त्या रांगेमध्ये आपण उभे राहतो आता त्या रांगेमध्ये आपल्या अगोदर किती लोकं आहेत समजा एक पन्नास लोकं आहेत आणि आपल्या सुद्धा एक स शंभर दोनशे लोकं उभे आहेत आता बघा त्या ठिकाणी आपल्याला दर्शन कधी मिळणार आहे ज्या वेळेस आपल्या अगोदर उभे असलेल्या पन्नास लोकांचं दर्शन होईल त्यानंतर ॲटोमॅटिक आपलं पण दर्शन होणार आहे आणि आपल्यानंतर आपल्या पाठीमागं उभं असलेल्या प्रत्येक व्यक्तींचं दर्शन होणार आहे म्हणजे जसं आपण दर्शनाच्या रांगेमध्ये गेलोत मंदिरामध्ये गेलोत तर आपलं दर्शन होणार आहे नक्कीच आहे फक्त वेळ किती आणि कसा लागणार हे आपल्या अगोदर किती लोक आहेत त्यावरती डिपेंड असणार आहे सेम तशा पद्धतीनं ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटीमध्ये तुम्ही आलात म्हणजे तुम्हाला मदत ही मिळणार नक्कीच आहे ग्लोबल टीम हेल्प तीन लाख त्रेचाळीस हजार आठशेपर्यंत मिळणार नक्कीच आहे फक्त त्याच्यासाठी प्रोसेस काय तुमच्या अगोदर जे लोक आलेले आहेत अगोदर त्यांची फर्स्ट लेव्हल कंप्लीट होणार त्यानंतर ॲटोमॅटिकली तुमच्या आयडीचा नंबर आणणार ज्यावेळेस तुमच्या आयडीचा नंबर येणार त्यावेळेस पूर्ण भारतातून जुडणारे दोन लोकं ॲटोमॅटिकली तुमच्या डाऊनला येणार त्या प्रत्येकाकडून चार चारशे रुपयेची मदत तुम्हाला मिळणार कारण प्रत्येकजण जे साडेसहाशे रुपये मदत या ठिकाणी करतोय त्यातली ग्लोबल टीम हेल्पसाठी चारशे रुपये रिझर्व्ह असतात आणि अडीचशे रुपये असतात सेल्फ टीम हेल्पसाठी तर त्या दोन लोकांकडून तुम्हाला पहिल्या लेव्हलला चारशे चारशे रुपये येणार आठशे रुपये त्या आलेल्या आठशे रुपयेमधलेच सहाशे रुपये परत तुमच्या ग्लोबल अपलाईनला जाणार ज्यांच्या डाऊनला तुमची ग्लोबल टीममध्ये आय डी प्लेस झाली शंभर रुपये तुमच्या स्पॉन्सरला आणि शंभर रुपये तुमची सेव्हिंग अमाऊंट असणार परत सेकंड लेवलला परत दोन लोकांकडून सहाशे सहाशे मिळणार बाराशे त्यातले परत ग्लोबल अप्लाईनला एक हजार स्पॉन्सरला शंभर आणि सेविंग शंभर अशा पद्धतीनं प्रत्येक लेव्हल जसजशी तुमची लेवल, ज़ लेवल कंप्लीट होत राहणार तसतशी तुम्हाला मदत मिळत जाणार हे टोटल मदत मिळते तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपयापर्यंत मित्रांनो आपण मदत केलो इतरांना फक्त साडेसहाशे रुपयाची परंतु त्यामुळं आपल्याला तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपये हे ग्लोबल टीमच्या माध्यमातून मदत मिळणार आहे आपण अजून इतरांना कोणाला सांगितलंच नाही आपण अजून इतरांना कोणाला जोडलोच नाही आपण अजून इतरांना कोणाला माहिती दिलोच नाही तरी पण ही ग्लोबल टीम हेल्प तर आपल्याला इन्कम मिळणारच आहे मदत मिळणारच आहे आणि त्याच्यासोबत पाचवी लेवल ज्यावेळेस आपली कंप्लीट होणार आहे तिथून आपली आय डी रिएंट्रीसुद्धा सुरू होतात प्रत्येक लेवलला आणि एकवीस लेवलमध्ये एका व्यक्तीचे दोनशे सात आय डी रिबर्थ होतात रिएंट्री होतात आता रीएंट्रीचे दोन फायदे असतात एक तर जेवढ्या जास्त लोकांची आय डी रिएंट्री होईल तेवढ्या जास्त नवीन लोकांचे लेवल कंप्लीट होऊन मदत मिळण्यासाठी मदत होते आणि दुसरी गोष्ट ज्यांच्या आय डीज जेवढ्या जास्त रीएंट्री होतील येणाऱ्या दिवसामध्ये हे तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे रुपये त्या आय डीमध्ये सुद्धा इन्कम येतच असतं आता हे तर जरा ग्लोबल टीम हेल्प हे प्रत्येकाला मिळणार आहे आता बघा या मदत प्रणालीमध्ये जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या पण आजूबाजूंच्या ओळखींच्या सर्वच भले तर फॅमिली मेंबर्स असतील रिलेटिव्स असतील नेबर्स असतील फ्रेंड सर्कल असतील कलिग्स असतील बिजनेस पार्टनर्स असतील त्यांना पण मदत व्हावं तुम्हाला वाटत असेल तर ही मदत प्रणाली तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा ते पण लोक साडेसहाशे रुपयांची फक्त मदत करून या मदत प्रणालीमध्ये सामील होतील परंतु ते तुमच्या माध्यमातून सामील झाले तर त्याचा फायदा तुम्हाला काय एक तर शंभर रुपये डायरेक्ट इन्कम तुम्हाला मिळणारच आहे म्हणजे तुम्ही एखाद्याला या मदत प्रणालीमध्ये सामील केलात शंभर रुपये लगेच तुम्हाला मिळणारच आहेत परंतु त्याच्यापेक्षा मोठं ज्या ज्या वेळेस त्यांचेसुद्धा लेवल या ठिकाणी कंप्लीट होतील ग्लोबल टीम हेल्पमध्ये त्या त्यावेळेस सिस्टमकडून तुम्हालासुद्धा स्पॉन्सर मॅट्रिक्स इनकम मिळणार आहे प्रत्येक लेवलला जसं तुम्ही डायरेक्टमध्ये एखाद्याला जॉईन केला त्यांची फर्स्ट लेवल कंप्लीट झाली तुम्हाला शंभर रुपये मिळणार त्यांची सेकंड लेवल कंप्लीट झाली तुम्हाला शंभर रुपये मिळणार त्यांची थर्ड लेवल कंप्लीट झाली तुम्हाला दोनशे त्यांची फोर्थ लेवल कंप्लीट झाली तुम्हाला पाचशे असं तुम्ही ज्यांना जॉईन केला त्यांचे एकवीस लेवल कंप्लीट होईपर्यंत तुम्हाला ही स्पॉन्सर मॅट्रिक्स इन्कमची मदत राशी मिळत राहणार आहे जी एक्क्याऐंशी हजार शंभर रुपयाची आहे म्हणजे बघा तुम्ही एखाद्या व्यक्तीला जॉईन केलात तर शंभर रुपये तर तुरंत लगेच मिळालेच परंतु येणाऱ्या दिवसामध्ये एक्क्याऐंशी हजार शंभर परत स्पॉन्सर मॅट्रिक्स इन्कम त्याच आयडी होल्डर मुळ मिळणार आणि परत तुमच्या डायरेक्टच्या लोकांचे जेवढे आय डीज रिबर्थ होतील बघा ग्लोबलिटीमध्ये प्रत्येकाची आय डी तर रिबर्थ होणारच आहेत तर त्यांचे जेवढे आय डी रिबर्थ होतील त्या प्रत्येक रिबर्थ होणाऱ्या आयडीचं सुद्धा शंभर रुपये डायरेक्ट इन्कम तुम्हाला मिळणार आता एका व्यक्तीचे दोनशे सात आय डी रिबर्थ होतात म्हणजे दोनशे सात गुन्हेले शंभर जर आपण केलं तर ही मदत राशी होते वीस हजार सातशे रुपये म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो या मदत प्रणालीमध्ये तुम्ही जेवढ्या जास्तीत जास्त लोकांना सामील करणार आहात दोन फायदे तुम्हाला होणार आहेत एक तर तुम्ही समाजकार्य करणार आहात तुम्ही कारण तुम्ही जेवढ्या जास्त लोकांना जॉईन करणार तेवढ्या जास्त लोकांना संधी मिळणार या मदत प्रणालीच्या माध्यमातून मा हेल्प किंवा मदत मिळवण्याची आणि दुसरा फायदा तुम्ही डायरेक्ट केलेल्या एका व्यक्तीचा जवळपास एक लाखापेक्षा जास्त तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये फायदा फायदा होणार आहे शंभर रुपये डायरेक्ट इन्कम एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये स्पॉन्सर मॅट्रिक्स इन्कम आणि वीस हजार सातशे रुपये रि एंट्रीचं डायरेक्ट इन्कम तर आता तुम्हाला ठरवायचं तुम्ही जेवढ्या जास्त लोकांना मदत प्रणालीमध्ये सामील कराल तेवढं लोकांचं पण फायदा होणार आहे आणि तुमचा पण फायदा होणार आहे त्याचबरोबर आपण जी टीम बनवणार आहोत म्हणजे तुम्ही काही लोकांना या मदत प्रणालीमध्ये आणलात ते परत काही लोकांना आणले ते परत काही लोकांना आणले जसं सलमान खानचं हो पिक्चर तुम्ही पाहिलं असाल हो पिक्चरमध्ये ज्या पद्धतीने सलमान खानची एक आयडिया की बाबा रे तुम्ही जर एखाद्याला मदत केलात त्या बदल्यात तो जर तुम्हाला धन्यवाद म्हणत असेल तर त्याला सांगा की बाबा तू धन्यवाद म्हणू नकोस तुलासुद्धा आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेस संधी भेटेल त्या त्यावेळेस कमीत कमी तू पुढे तीन लोकांची मदत कर आणि त्यांनासुद्धा पुढे तीन लोकांची मदत करायला सांग ज्या पद्धतीने त्या पिक्चरमध्ये सुद्धा सुरुवातीला लोकांना हे पटलं नाही उमजलं नाही समजलं नाही असं कुठं होतं आहे का कोण कौन कोणाची मदत करत आहे का परंतु जसजसं पिक्चर संपत आला मित्रांनो आपण सर्वांनी पाहिलं आहे कशा पद्धतीनं ही मदत करणाऱ्या लोकांची चैन हजारो लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचली आणि त्या ठिकाणी तीनचा सा मॅट्रिक सांगितलेला होता तुम्ही तीन लोकांची मदत करा मग तीन लोकांनी तीन तीन लोकांना नऊ मग सत्तावीस एक्क्याऐंशी दोनशे त्रेचाळीस अशा पद्धतीनं सेम तशाच पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या टीममध्ये समजा काम केलं तर आपल्याला या ठिकाणी एकवीस लेवलपर्यंत सेल्फ टीम हेल्प मिळणार आहे जसं मी सुरुवातीला सांगितलं तुम्ही जेवढ्या लोकांना डायरेक्टमध्ये जॉईन कराल शंभर रुपये तर डायरेक्ट इन्कम असणारच आहे प्लस सेकंड लेवलपासून ते नवव्या लेवलपर्यंत दुसऱ्या लेवलपासून ते नव्या लेवलपर्यंत तुमची जेवढी टीम बनणार आहे दहा रुपये पर जॉईनिंगच्या पाठीमागं तुम्हाला बेनिफिट आहे आणि दहाव्या लेवलपासून ते एकविसाव्या लेवलपर्यंत जे काय जॉईनिंग तुमच्या टीममध्ये होतील पाच रुपये पर आयडीच्या हिशोबाने बेनिफिट किंवा मदत मिळणार आहे म्हणजे ग्लोबल टीमचा इन्कम वेगळा स्पॉन्सर मॅट्रिक्स इन्कम वेगळा रि एंट्रीचा इन्कम वेगळा री एंट्रीमुळे मिळणाऱ्या स्पॉन डायरेक्ट इन्कम वेगळा त्याला सोडून हे आपल्या टीमचं इन्कम असणार आहे मदत असणार आहे फक्त ही मदत घेण्यासाठी आपल्याला एकच कंडिशन करायची आहे की जेवढे डाय जेवढ्या लेवलचं आपल्याला इन्कम घ्यायचा ॲटलीस्ट तेवढे आपले डायरेक्ट असणं गरजेचं आहे म्हणजे एकवीस लेवलपर्यंत जर फायदा घ्यायचा असेल तर कमीत कमी, -कमी एकवीस लोकांना या मदत प्रणालीमध्ये सामील केला तर बेस्ट असणार आता बघा ज्या पद्धतीनं सलमान खाननं तीनचा मॅट्रिक रन करून करोडो लोकांपर्यंत आपली मदत चेन मदत प्रणाली पोहोचवली त्याच पद्धतीनं समजा तुम्ही जर तुमच्या आयुष्याचे सलमान खान बनायचं ठरवलात आणि प्रत्येकाने फक्त दोन दोन लोकांची जर मदत करत गेले या मदत प्रणालीमध्ये सामील होण्यासाठी तर मित्रांनो एकवीस लेवलमध्ये दोन कोटीपेक्षा जास्त रुपये तुम्ही या सेल्फ टीम हेल्पच्या माध्यमातून कमवू शकता त्याचं हे कॅल्क्युलेशन आहे आणि प्रत्येकाने फक्त पाच पाच लोकांना जर मदत केली या मदत प्रणालीमध्ये सामील होण्यासाठी पाच पंचवीस एकशे पंचवीस अशा पद्धतीनं फक्त आपण दहा लेवलपर्यंत जरी काम केलं तरी सात कोटीपेक्षा जास्त रुपये सेल्फ टीम हेल्पच्या माध्यमातून आपण मदत मिळवू शकतो त्याचं हे प्लॅनिंग या ठिकाणी आहे तर मित्रांनो अपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे सिरियसली समजून घ्या जाता जाता शेवटी फक्त टर्म्स अँड कंडिशनविषयी एक मिनिट घेतो आय डी रजिस्ट्रेशन फ्री असणार आहे परंतु ॲक्टिव्हेशनसाठी आयुष्यामध्ये एकदाच आपल्याला सहाशे पन्नास रुपये इतरांची मदत करून या मदत प्रणालीमध्ये सामील व्हायचं आहे मिनिमम जे विड्रॉल असणार आहे तुमच्या वॉलेटला दोनशेपेक्षा जास्त असेल तर तुम्ही विड्रॉल करू शकता तसं सिस्टममध्ये कुठलंच कंडिशन आहे विड्रॉलसाठी तुम्ही केलात नाही केलात तुम्हाला इन्कम तर मिळणारच आहे पण केलात तर जास्त नाही केला तर ॲटलिस्ट मिनिमम टेन पर्सेंट सिस्टमचं सर्व्हिस चार्ज असणार आहे आणि नॉमिनेशन फॅसिलिटी तर मित्रांनो मित्रांनो सिस्टमचा मदत प्रणालीचा ऑफिशियल ॲड्रेस जो आहे डॉक्टर चव्हाण प्लाझा मेन रोड उमरगा डिस्ट्रिक्ट धाराशिव महाराष्ट्र तर मित्रांनो ही आहे ग्लोबल फायनान्शियल हेल्थ कम्युनिटीची सुंदर अशी मदत प्रणाली अपेक्षा आहे आपल्या सर्वांना ही मदत प्रणाली समजली असेल आवडली असेल आवडली असेल, असेल नक्कीच लवकरात लवकर जॉईन व्हा कारण जेवढ्या लवकर जॉईन व्हाल तेवढ्या लवकरचा सिरी नंबर तुम्हाला मिळणार आहे आठवत आहे दर्शनची राईन लाईन मी सांगितलेलं रांग म्हणजे या मदतीच्या रांगेमध्ये तुम्ही जेवढ्या लवकर जेवढ्या पुढे थांबाल तेवढी मदत तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये जास्त आणि लवकर मिळणार आहे त्यामुळं लवकर निर्णय घ्या कारण कम फर्स्ट अर्न फस्ट आहे आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमच्या माध्यमातून काही लोकांचंसुद्धा या ठिकाणी भलं होऊ शकतं तुमच्या माध्यमातून जे लोक या मदत प्रणालीमध्ये सामील होतील ते लोक स्वतः तर पैसे कमवणारच आहेत त्यांचं तर भलं होणारच आहे त्यांचं तर कल्याण होणारच आहे परंतु त्यांच्यामुळे तुमचं आणि पूर्ण मदत प्रणालीसुद्धा सुद्धा मदत होणार आहे कारण ही मदत प्रणाली आहे या मदत प्रणालीमध्ये तुमचं आमचं प्रत्येकाचं सिंहाचं वाटा असणं गरजेचं आहे कारण आपण प्रत्येकजण मिळून जेवढं काम करू जेवढ्या मोठ्या प्रमाणात काम करू तेवढा फायदा प्रत्येकाला होणार आहे कारण मी एक नेहमी उदाहरण दे देत असतो जाता, जाता जाता जास्त वेळ येणार नाही जसं आज आपल्या भारताची लोकसंख्या आहे एकशे चाळीस कोटीपेक्षा जास्त समजा समजा एका व्यक्तीला पैशांची खूप गरज आहे खूप तो परेशानीमध्ये आहे आणि या एकशे चाळीस कोटी जनतेपैकी एक कोटी लोकांनी जरी ठरवलं की आपल्याला त्या व्यक्तीला मदत करायचं आहे असं नाही की पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार लाख दोन लाखाची नाही प्रत्येकाने फक्त एक एक रुपयाची जरी मदत केली त्या व्यक्तीला लक्षात घ्या प्रत्येकाने फक्त एक रुपयाची आता देणाऱ्यांना एक रुपये म्हणजे काहीच वाटणार नाही पण तू येणाऱ्याला एक कोटी रुपये येणार आहेत कारण एक कोटी लोकांनी एक एक रुपयाची मदत के केलेली आहे सेम तीच मदत प्रणाली स मित्रांनो ही आहे फक्त त्यामध्ये कसं आहे एका व्यक्तीला सगळेजण मदत करत होते आणि या मदत प्रणालीमध्ये सगळ्यांनाच सगळ्याची मदत होणार आहे सहाशे पन्नास रुपये आयुष्यामध्ये एकदाच आपण मदत करून या मदत प्रणालीमध्ये सामील होऊन तर आता तुम्हाला ठरवायचं आहे सहाशे रुपये वाचवायचे आहेत की सहाशे रुपये या मदत प्रणालीमध्ये इतरांना मदत करून त्या सहाशेमुळं आणि थोडंसं मेहनत करून हजारो लाखो करोड रुपये कमवून आपली आणि आपल्या परिजनांची स्वप्न पूर्ण करायची आहेत तर मित्रांनो जाता जाता शेवटी एकच म्हणेन मदत प्रणाली सुंदर आहे नक्कीच सहभाग नोंदवा आणि नक्कीच तुमच्या ओळखीच्या जास्तीत जास्त, जास्त लोकांनासुद्धा या मदत प्रणालीमध्ये सामील करा ग्लोबल फायनान्शियल हेल्प कम्युनिटी या मदत प्रणालीविषयी आणखीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा कारण तुम्ही जेवढे लाईक्स आणि कमेंट कराल तेवढा माझा कॉन्फिडन्स वाढतो तेवढा कॉन्फिडेंटली येणाऱ्या दिवसामध्ये अजून मी चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येईन आणि नक्कीच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर चला मग नक्कीच हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला परंतु डिटेलमध्ये मी तुम्हाला माहिती सांगितलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्ही एक दोन वेळेस पाहिलात आणि ज्यांना तुम्हाला जॉईन करायचं त्यांना जर पाहा सांगितलात की फक्त हा व्हिडिओ तुम्ही पंधरावीस वेळ वेळ काढून निवांत पहा तर नक्कीच ते लोक तुमच्यासोबत जुडतील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत विश ऑल द बेस्ट थँक्यू जय हिंद ब बाय